हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आयोग मित्रांनो, तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रम 2023 दिवस 15 जो की सांख्यिकीवर आधारित आहे. मित्रांनो, तर चला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा. चला फ्रेंड्स, सुरुवात करूया. आता इथे बघा, कृती दिली आपल्याला, कृती पूर्ण करा आणि खाली दिलेल्या स्तंभालेखावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता फ्रेंड्स, इथे तुमच्या लक्षात येईल नेमकं आपल्याला दिलेलं काय. तर बघा, निशाला गणितामध्ये किती गुण मिळाले. आता निशा जर बघितली तर कुठे आहे, तर ही निशा आणि तिचे गणितातले गुण जर बघितले आपण इकडनं बरोबर, तर आपल्याला दिसतात ते 90 येतात. बघा, 80 100 मध्ये म्हणजे ते किती आहेत, 90. ते तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे मित्रांनो, इथे जे तुम्ही लिहून टाका, निशाचे निशाला गणितामध्ये किती गुण मिळाले, तर ते येतील 90. ओके फ्रेंड्स, पुढे 40 गुण कोणाला मिळाले. आता 40 जर बघितलं तर हे 40 दिसत आहेत, ती आहे सविता. त्यामुळे इथे लिहून टाका सविता, सविता. तिसरं, सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले, तर सर्वात उंच ग्राफ कोणता दिसतो आहे आपल्याला, स्तंभ, तर हा दिसतो आहे. 100 आहेत, ती आहे मीरा. त्यामुळे इथे लिहा मीरा. ओके फ्रेंड्स, आणि नूतनला सवितापेक्षा किती गुण जास्त मिळालेले आहेत. आता मित्रांनो, नूतनला सवितापेक्षा, नूतन कुठे आहे, तर नूतनला किती गुण आहेत, तर ते आहेत 80 आणि सविताला 40. म्हणजे 80 वजा 40 म्हणजे 40 गुण जास्त मिळालेले आहेत. त्यामुळे इथे येणार 40 गुण. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्हाला सहज लिहिता येईल. चला घेऊया आपण दुसरा प्रश्न. आता तो बघा मित्रांनो, काय दिलं आहे, जोडस्तंभालेखावरून खालील दिलेली सारणी पूर्ण करायची. हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे, तो पण आपण घेऊया. चला काय बघा, इथे सुचू ज्वारीची दिली आहे ती थोडी डार्क लाल आहे आणि गहूची फेंट, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्याच्यावर मग आपल्याला हे भरायचं आहे. ज्वारी 2018 किती होती, ज्वारी म्हणजे हा स्तंभ 60, म्हणजे 60 क्विंटल होती. त्यामुळे इथे 60. गहू किती आहेत, तर 40. 2019 80 आणि इकडे आहेत 60 40 10 50. त्याचप्रमाणे 2020 जर बघितलं आपण किती आहेत, ते 80 आणि इकडे आहेत 30 80 आणि 30. अशा पद्धतीने मित्रांनो, ही सारणी तुम्हाला सहज भरते. अतिशय सोपा हा आजचा दिवस होता. बघूया आता, उद्या भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. तुम्हाला फक्त हे दोनच प्रश्न लिहायचे होते मित्रांनो, लक्षात घ्या. कृती पूर्ण करा, दोन्ही कृतीच होत्या. दिवस 15 अतिशय छोटा होता. ही सरावासाठी ही तुम्ही वहीत नाही दिली तरी चालतात, फक्त ही जी आहे ही आपल्याला करायची होती. मित्रांनो, आजचा दिवस संपला, भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.